21व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असतानाही दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून कोसो दूर राहिला आहे, याचं वास्तव शहापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. इथल्या किनवली विभागातल्या खरपतच्या जिल्हा परिषद शाळेत शिकवणारे शिक्षक हे पावसाळ्यात नदी पोहून या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात. गावकऱ्यांना सुद्धा रोज असाच नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. हे आहे शहापूर तालुक्यातील अंदमान निकोबार. ऐकून चक्रावलात ना? किनवली गावाजवळील सावरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारं खरपत नंबर 1 या आदिवासी पाड्याची अवस्था पावसाळ्यात अंदमान निकोबार बेटांसारखी असते. कारण पावसाळ्यात या पाड्यात जायचं असेल तर चक्क शाई नदीच्या विस्तीर्ण पात्रातून वाट काढत जावं लागतं. मुरबाड आणि शहापूर तालुक्याच्या वेशीवर असलेली ही ठाकूरवाडी तीनही बाजूंनी नद्यांनी वेढली आहे, त्यामुळे इथल्या आदिवासींना नदीपात्रातूनच वाट काढावी लागते. नदीच्या हिसाबात पकडलं तर मुरबाड हद्दीमध्ये जाते आणि तालुक्याच्या हिसाबात पकडलं तर शहापूर हद्दीमध्ये आहे. तर आम्ही नेमका बाउंड्रीवर बसलेलो आहोत, परंतु आमच्या या खरपत नंबर 1 आजपर्यंत कोणत्याही उतरण्यासाठी म्हणजे या नदी पात्र पार करण्यासाठी कोणतेही साधन नाही. 350 लोकसंख्या असलेल्या या पाड्यात जाण्यासाठी नदी पात्रात एकमेव पूल बांधण्यात आलाय. मात्र हा पूल दोन्ही बाजूंनी तुटल्यामुळे केवळ नदीची शोभा वाढवण्यापुरताच मर्यादित राहिलाय. पावसाळ्यात आजारी किंवा विंचू साप चावलेले इथले आदिवासी बांधव वैद्यकीय उपचार न मिळाल्याने दगावलेत. वैद्यकीय सुविधेसाठी आम्हाला चादरीची डोळी करून आणि त्या चादरीच्या डोळीमध्ये माणसं मध्ये बसून एक माणूस पुढे एक मागे तसे या नदीतून पात्र ओलांडावा लागतो. हा प्रवास ना इथल्या गावकऱ्यांना चुकतोय ना इथं येणाऱ्या शिक्षकांना. म्हणूनच इथं येणाऱ्या शिक्षकांना शाळेत जाण्यासाठी रोज ही अशी कसरत करावी लागते. इथे येण्या जाण्याचं कुठल्याही प्रकारचं साधन नाही किंवा मार्ग नाही, त्यामुळे नदीतूनच जावं लागतं. हे माझंच नित्यक्रम आहे असं नाही, प्रत्येक गावातल्या प्रत्येकाला सुद्धा या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. पाड्यावर पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे, मात्र ती चालते नदीच्या मर्जीवर. पुढील शिक्षण घ्यायचं झालं तर विद्यार्थ्यांना 160 ते 170 मीटरचं नदीपात्र पार करून आणि पुढे 300 मीटरची टेकडी चालणं असा धोकादायक प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि त्यात सर्वाधिक प्रमाण आहे मुलींचं. या साऱ्या संकटावर मात करत जगणाऱ्या या आदिवासींकडे शासन सहानुभूतीनं पाहणार आहे की नाही हाच खरा सवाल आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, किन्हवली, शहापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.